जानकी राम जय जय राम जानकी राम रघुकुल भूषण राजा राम रघुकुल भूषण राजा राम जय जय राम जानकी राम जय जय राम जानकी राम तापस रंजन तारक नामा तापस रंजन तारक नामा दानव मर्दन कोदंड रामा दानव मर्दन कोदंड रामा जय जय रामा जानकी रामा जय जय रामा जानकी रामा रघुकुल भूषण राजा रामा रघुकुल भूषण राजा रामा जय जय रामा जानकी रामा जय जय रामा जानकी रामा पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पावन रामा पावन रामा पावन रामा पशुपति रंजन पावन रामा पाप विमोचन तारक नामा पाप विमोचन तारक नामा पाप विमोचन तारक नामा जय जय रामा जानकी रामा जय जय रामा जानकी रामा रघुकुल भूषण राजा रामा रघुकुल भूषण राजा रामा जय जय रामा जानकी रामा जय जय रामा जानकी रामा श्री राम जय जय 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 राम जानकी राम जय जय राम जानकी राम जानकी राम जानकी राम सरस्वत्यै नमः ॐ श्री गुरुभ्यो नमः शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीकासारिखा मान्यै सा नमस्कार सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार. तुम्हाला आता मी सगळ्यांना म्यूट करतो की कोणीतरी चालू आहे वाटतं. ठीक आहे, चला. आता आपण तिसरा दशक पाहत आहोत. त्यामध्ये आपण जन्म दुःख निरूपण पाहिलं आणि मग नंतर स्वगुण परीक्षेचे चार समास पाहिले. तसे आपले आतापर्यंत सहा समास झाले. आता आज आपण तीन प्रकारचे ताप बघणार आणि त्या तापांची नावं आहेत आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. तुम्ही म्हणाल गेल्या वेळे तर गेल्याचा समास तर संपला असं सांगून की भगवत वाचना वाचूनी चुके ना हे जन्म येऊनी तापत्रयाची जाचणी पुढे सांगितली. मग हे तापत्रय कशाला सांगायचं? असं आहे की भगवंता वाचून कोणी नाही हे पटण्यासाठी, कारण जोर जबरदस्ती तर काही करता येत नाही, हे आपलं आपल्याला आतून समजायला पाहिजे, यासाठी सर्व खटाटोप आहे. तर रामदास स्वामी म्हणतील तर मी किती प्रकारची दुःख सांगू. जसं आता कोणी समजा शास्त्रज्ञ किंवा कोणी जाणते पंडित आहे, पृथ्वीच्या पृथ्वीवरती किती प्रकारचे सजीव प्राणी आहेत. आता प्रत्येक जण प्रत्येक किती नावं घेऊन सांगणार, आपल्याला गणतीच नाही ना त्याची. मग ते काय करतात? त्याची वर्गवारी करतात. वनस्पती, प्राणी, मग प्राण्यांमध्ये सस्तन प्राणी, असे असं वेगवेगळं त्याचं वर्गीकरण करतात की हा एवढ्या असे एवढ्या प्रकारचे प्राणी आहेत. त्यांनी काय होतं, आपल्याला एकदम समग्र ज्ञान येत. मग त्यासाठी रामदास स्वामींनी आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक ताप सांगितले आहेत. ते काय आहेत ते आपण आणखी डिटेलमध्ये पाहू. आणि त्यानंतर सगळ्यात ह्या दशकाची म्हणता येईल खासियत ती मृत्यूवरती त्यांनी फार त्यांचे सखोल विचार मांडलेले आहेत. फार मोठा समास आहे तो. आणि असं सांगतात की कुठलंही दर्शन, कुठलीही आपल्या लाईफ बद्दल जीवनाबद्दल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण ज्याला म्हणू, तो मृत्यू विचारात घेतल्याशिवाय ते दर्शन पूर्ण होत नाही. प्लेटो पासून सुद्धा पाश्चात्य दर्शनामध्ये अनेकांनी मृत्यूवर विचार व्यक्त केले. तर तो मृत्यूचं निरूपण आहे. आणि मग वैराग्य निरूपण आहे दहावा. आता गेल्या दशकाचे गेल्याच्या समासामध्ये आपण जे चार समास बघितले त्याच्यावर काही प्रश्न आपण बघू की माझ्या जीवनात विश्वास आहे पण म्हणले संशयाचं प्रमाण जास्त आहे असं मी म्हंटल, आणि असंही विधान केलं की विश्वास असेल त्या प्रमाणात स्थैर्य येतेच येते. तेव्हा प्रश्न असा येतो की संशय आणि जिज्ञासा यामध्ये फरक कसा ओळखायचा? बरोबर आहे प्रश्न की माझ्या मनात काही प्रश्न आला असेल तर संशय आणि जिज्ञासा यात काय फरक आहे? मग मी जिज्ञासा दाखवायची नाही का? तर ती संशय आहे, हे कसं करायचं? तर मग बघा, संशय आहे ना, संशयाच्या मूलभूत त्याचा पाया असतं अविश्वास, आणि जिज्ञासामध्ये उत्सुकता असते, जिज्ञासामध्ये आदर असत, किंवा आणखीन जाणून घेण्याची इच्छा असते. जिज्ञासामध्ये असं पण एक असतं की तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण मला पटलं नाहीये, ते नीट समजून सांगा. आणि संशयामध्ये असं असतं की हे कसं असेल, काहीतरीच सांगतात. असं माझा एक माझाच एक पूर्वग्रह, एक माझं पोझिशन मी आधीच बनवलेली असते माझीच, तर तो संशय आणि जिज्ञासा. तर आचार्य म्हणजे शंकराचार्य याला ज्ञातून इच्छा, जाणून घेण्याच्या इच्छेला जिज्ञासा. समर्थ काय म्हणतात? तर शंकराचार्यांनी किंवा समर्थांनी सुद्धा की जिज्ञासेचे तीन त्यांनी आधार घेतले. ते काय म्हणले? श्रुती, म्हणजे उपनिषदांमधले जे काय सांगितलं आहे ते, त्यावर आपण स्वतःचा तर्क चालवून जिज्ञासेना आपण युक्तीपूर्वक बुद्धीला समजावते आणि मग त्याप्रमाणे आपला अनुभव येईल. त्याला म्हणतात ते अनुभूती. किंवा ह्याच्याच ह्याच संस्कृत मध्ये एक इडियम अशी जे वाक्य वारंवार आपण ऐकतो, गुरु वेदांत वाक्येशु श्रद्धा.
पण आणखीन सोप्या शब्दात समर्थने काही सांगितलंय का? तर हो, समर्थ यालाच प्रचिती असं म्हणतात. प्रचिती म्हणजे काय? किंवा तेजोमयानांनी याला नाव दिलंय, स्वामी तेजोमयानांनी, जाणीवपूर्वक आंतरिक परिवर्तन. बर, मग हे कसं होतं? तर जिज्ञासा आहे, मग जिज्ञासेपोटी काय होतं? आणखी आणखी मी प्रश्न विचारले, उत्सुकता दाखवली, ज्ञान मिळालं, मग ते समजलं सुद्धा विचार करून. पण समाधान मिळालं का? तर नुसत्या ज्ञानाने म्हणजे जे माहिती मिळून समाधान मिळेलच असं काही खात्री नाही. कारण का, समाधान मिळणं हे आपल्या वर्तणुकीवर आहे, आपण ते ज्ञान कसं उपयोगात आणतो त्याच्यावर आहे. तर त्याला समर्थ आता पुढे सांगणार आहे, साधन दारिद्र्य आपदा भोगल्याच भोगी सदा, असं समर्थांनी म्हटलंय. म्हणजे काय आहे? सामर्थ्य दारिद्र्य आहे म्हणून समाधान नाही. तर समाधान नाही आहे ही गोष्ट खरी आहे, पण मग त्याविषयी संशय न येता आपण जास्ती जाणीवपूर्वक आदरपूर्वक माहिती मिळवली पाहिजे, जिज्ञासा. पण मग समाधान, या मिळवलेल्या ज्ञानातनं समाधान होण्यासाठी त्याचं खरं कारण काय? तर म्हणले, विवेक आहे, ज्ञान आहे, पण शम आणि दम नाही. यालाच आपण आधीच्या दशकामध्ये पडत मूर्ख बघितला, त्यालाच पडत मूर्ख म्हणतात. म्हणजे काय की श्रद्धा आणि विश्वास यांची कसोटी आपण काय कृती करतो ह्यावरून ठरते. चला, आता श्रद्धेवरती एवढं झालं, जिज्ञासावरती. आणि मनाला बुद्धीला पटलेले नाही, पण मग आता ठीक आहे, आता पटलं नाही पण समर्थांनी सांगितले आहे म्हणून करणं एखादी गोष्ट, त्याला वेदांत शास्त्रामध्ये म्हणतात दम. की ठीक आहे, मला समजत नाही पण गुरुनी सांगितले आहे ना, दासबोधात सांगितले आहे किंवा कुठल्या ग्रंथशास्त्रात, चला म्हणून करणं. आणि ही मानसिक जबरदस्ती जेवढी विनासायास होईल, सहज होईल, किंवा कमीत कमी जबरदस्ती होईल तेवढी आपलं साधन संपत्ती किंवा ऐश्वर्य वाढलं, शमदम वाढलं, असं झालं. तर आपली आपण केलेल्या प्रयत्नांचं फल आपल्याला, आपलंच आपल्याला मानसिक जबरदस्ती कमी कमी करायला लागणं हे होत असेल, तर आपण जेवढे जेवढे प्रश्न विचारू तेवढ्या सर्वांचं दासबोधामध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे. जिज्ञासेला समर्थ त्याला उत्तर देणार आहे. बरं, आता दुसरं एक काय म्हटलं, तर मग आपण बघितलं की आता एवढं झालं. मग आता गेल्या ह्याच्यात आपण काय बघितलं की आपण लहानपणापासून ते म्हातारीपर्यंत कसा मोठा झाला, मातेच्या पोटात होता, बालक होता, हे सगळं आपण त्याचं बघितलं. हा, स्वगुण परीक्षा असं नाव दिलं त्याला. पण मग यात नवीन काय आहे असं जे आपण म्हटलं, आपण काय म्हण मी काय म्हटलं की आपण जे परीक्षण करणार आहोत, परीक्षा ते नवीन आहे. आणि या परीक्षणाशिवाय घटना तर घडतीलच. कितीतरी जण दासबोध नाही वाचत आहेत किंवा वेदांत शास्त्र पडत अभ्यास नाही करत आहे, पण ते वृद्ध होतातच आहेत, पण अनुभवी होतील असं नाही. आणि दुसरं म्हणजे, ठीक आहे, निरीक्षण केलं, त्यांनी काय होईल? तर बघा, त्रिविध ताप अनुभवानंतर किंवा निरीक्षण केल्यावर आपल्याला काय होतं माहितीये का? आपल्या सहज वृत्तीनुसार वागण्याची, म्हणजे सहज वृत्तीनुसार उपासना करण्याची आपल्याला मुभा आहे. आपण भक्ती करू शकतो, आपण ध्यान करू शकतो किंवा सेवा करू शकतो, आणि सेवेचे सुद्धा वेगवेगळे अंग आहेत. तर आपल्या या दासबोधामध्ये सुद्धा आपण आता पुढे बघू किती प्रकारे भक्ती करता येते. नवविधा भक्तीचा तर पैसा पुढचा जो दशक आहे तो नवविधा भक्तीचा आहे. ते सुद्धा रामदास स्वामी आपल्याला सांगणार की आपल्या स्वभावानुसार कुठली भक्ती किंवा कुठली उपासना आपल्याला सोयीची जाईल. पण ह्यासाठी आपण जर हे संबंध पाहणी करून जर ह्या निर्णयापर्यंत आपण आलो,
तर ते आपल्या बुद्धीला पटेल आणि मग हे आपलं जाणीवपूर्वक परिवर्तन सुलभ होईल. आता बघा, आता आजचं तर आता मानवी जीवनात दुःख नक्कीच आहे, तर ह्या दुःखाची त्यांनी तीन भागात वर्गवारी करण्याची मूळ कल्पना सांख्यांची, जशी प्रकृतीचं तीन भागात विभागणी करायची सत्व रज तम सांख्यांची भूमिका वेदांतांनी पुढे घेतली, त्याचप्रमाणे ही मानवी दुःखांची तीन ह्याच्या वर्गवारी करायची, तर आहे आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक, अशी ही वर्गवारी तीन त्यांनी त्याच्यात वर्ग तीन वर्ग पाडले. ते आता बघू आपण डिटेल मध्ये काय आहेत. हे टेक्निकल शब्द त्यांनी एक तुम्ही बावचळून जाऊ नका. तर एक आहे परिस्थिती, म्हणजे आपलं काय म्हणतो त्याला सराउंडिंग, आजूबाजूची परिस्थिती. आणि एक आहे ते वेदांत वेदांतामध्ये म्हणतात त्याला पिंड किंवा जीव किंवा आपण स्वतः. तर हे आहे, तर पिंडाचा जन्मल्यापासून मरेपर्यंत या परिस्थितीशी सारखा त्याची इंटरॅक्शन आपली सारखी चालू असते. आणि त्याला संत त्यालाच आपण जीवन म्हणतो किंवा तो ताप त्याला आपण ताप म्हणतो, या आपल्या इंटरॅक्शन ज्या चालू असतात त्याला. मग शंकराचार्यांनी त्याला असं म्हटलंय अनुकूल वेदनीयम सुखम, आपल्या परिस्थितीला अनुकूल असेल. कुल म्हणजे नदीचा तीराला संस्कृत मध्ये कुल म्हणतात. मग आपण जिथे आहोत तिथेच आपल्याला सुख लाभलं, त्याला म्हणतात शंकराचार्य सुखम. आणि प्रतिकूल, आपण आहोत त्यापेक्षा विरुद्ध तीराला, पलीकडच्या तीराची, तिथे आपल्याला सुख आहे, इथं नाही, जिथे मी जिथे आत्ता माझी परिस्थिती आहे तिथे नाही, त्याला प्रतिकूल वेदनीयम दुःख. या डेफिनेशन कडे आपण पुन्हा येऊ पुन्हा थोड्या 2 मिनिटांनी, पण त्याआधी आधी भौतिक म्हणजे काय ते पाहू. तर बाह्य वस्तूंच्या संयोगातन त्यांच्या इंटरॅक्शन मधनं जे घडतं की नाही त्याला समर्थ म्हणतात आधी भौतिक. आणि जे आपलं मी माझ्या जीवाच्या आतमध्ये माझा देह आहे, माझं मन आहे, बुद्धी आहे, त्या ह्या माझ्या माझ्याच माझ्या शरीराच्या आतमध्येच या देहानी मनानी जे काय होईल त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. आणि तिसरा राहिला तो आदिदेवी, तोही बघू आपण काय ते. तर म्हणजे दृश्य जग, दृश्य बाहेरची परिस्थिती दृश्य, आणि आध्यात्मिक दृश्य ते आदिभौतिक पंचमहाभूतांपासून म्हणा बाहेरच्या परिस्थितीपासून, आणि आध्यात्मिक म्हणजे आतील, आणि आधिदैविकला ते म्हणतात अदृश्य. तर तेजमहेंद्रने याला फार छान त्याची वर्गवारणी केली, ते म्हणले सीन, अनसीन आणि विदिन, लक्षात ठेवायला सोयीचं. आणि ह्यामध्ये सुद्धा बघा शंकराचार्यांनी या सुखाला आणि दुःखाला वेदनाच म्हटलंय. म्हणजे कसं की बाहेरून जे मिळतं प्लेजर ते म्हणजे खरं सुख नाहीये. त्यांनी बघा आपल्याला समजून सांगताना सुद्धा त्यांनी मूळ अद्वैत वेदांत सोडलेलं नाहीये. पण आता तुम्ही काय म्हणाल की हे काय हे तुम्ही वर्गवारी केली त्यांनी आमच्या दुःखात काय बदल झाला, तुम्ही फक्त त्याचं नाव दिलं अधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक. तर आता बघा आपण जर तिची वर्गवारी जर बघितली ना तर आपल्याला ह्या तीन प्रकारच्या तापांकडे एक बघण्याची नवी दृष्टी आहे. आणि ह्या प्रश्नाकडे आपण हा आपला अभ्यास वर्ग संपायच्या वेळेस पुन्हा एकदा येऊ. तर आता बघा समर्थ काय म्हणतात बघा. हा जो त्रिविध तापे पोळला तो संत संगे निवाला आंतरभूत तोषला पदार्थ जेवी रोग्यास औषध सप्रचेत आणि शुद्ध तयासी होये आनंद आरोग्य होता तैसा संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. ह्या तिन्ही प्रकारच्या ताप आता जे आहे त्यांना सगळ्यांना एक कॉमन एक प्रस्तावना समर्थ आपल्याला सांगतात. आता बघा
त्यांनी कसं म्हटलंय की जो त्यांची भूमिका कशी बघा, एक नवीन दृष्टी बघा, जो त्रिविध तापे पोळला तो संत संगे निवाला. म्हणजे ह्या नाण्याची दुसरी बाजू काय की खरं मला सुख कुठे लाभेल, संत संगतीतच लाभेल. दुसऱ्या कशाने तात्पुरतं सुख लाभल्यासारखं वाटेल पण त्यांनी मी खरा निवांत होणार नाही. आता आपण अगदी पूर्ण तहानलेले असू, त्याला पाणी दिलं किंवा भूक लागली आहे, त्याला जेवण दिल्यावर कसं बरं वाटतं की नाही. पण असं आहे हे उदाहरण हा दुसऱ्या उभीतलं ते भूक लागल्यावर जेवल्यावर समाधान होतं, त्या अमेरिकेमध्ये पटणं जरा कठीणच आहे. कारण सारखं 1.5-2 तासाने खातो आपण, ते कधी भूक लागल्यावर खातच नाही, ते सारखं खाणं चालूच असतं. पण कधी आपण उपवास वगैरे केला तर मग जेवल्या जेव खूप भूक लागल्यावर काही कारणाने समजा जेवण नाही मिळालं तर बरं वाटतं की नाही. किंवा एखादा रोगी आहे, माझा एक मित्र सांगत होता खूप बरं नसे हो त्याला, किती स्पेशालिस्ट झाले. शेवटी एकाने त्याला नीट तपासला आणि तो म्हणला तुला काही नाही, तुला म्हणे तुझं पोट साफ होत नाहीये. त्यांनी ते म्हणे म्हणे असं नाही, तो म्हणला माझं ऐक. आणि त्यांनी त्याला एक साधं पोट साफ व्हायचं औषध दिलं आणि ते बरं झाला. तो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मी अजून विसरू शकत नाही की तो किती हायस वाटलं त्याला. किती ठिकाणी सगळीकडे जा, ही तपासणी ती तपासणी, हे अमेरिकेतलं उदाहरण सांगतोय मी, सगळी ही टेस्ट ती टेस्ट, कोपे सगळे भरा, सगळ्यांकडे अपॉइंटमेंट घेऊन जा. 6-7-8 महिने त्यांनी सफर केलं आणि कसं त्याला तयासी हो या आनंद आरोग्य होता. आणि बघा हे काही बाहेरून मिळवायचं नाहीये, समर्थ उदाहरण देताना सुद्धा बघा कसं आहे, आरोग्य माझं माझ्या वाशीच आहे. जसं हे अध्यात्माची किमया अशी की आपलं सुख आपल्या पाशी स्वतः पाशीच लाभणार आहे. आणि मग काय म्हणता, तैसा संसारे दुखवला, ही फार प्रसिद्ध ओवी आहे दासबोधातली. त्रिविधतापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. आता असं आहे, जो या दुःखातन जातो ना, मी जेव्हा दुःखातून जात असेन तेव्हा मला हे पटत नाही. पण संतांची दृष्टी कशी असते बघा, ते म्हणतात जेवढं जेवढं मी दुःख सकारात्मक दृष्टी ठेवून मी माझं दुःख भोगेन तेवढा तेवढा मी परमार्थाचा अधिकारी बने. बघा आपण अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी कोण म्हणजे एलिजिबिलिटी ते आपण बघितलं होतं की नाही. मग आता हे ज्ञान मार्ग आपल्याला म्हणजे मी ब्रह्म आहे असं संत आपल्याला कानी कपाळी ओरडून सांगत आहेत, म्हणजे मला माझ्या बुद्धीला पेलत नाही की नाही काही काही त्यांचं. तर माझ्या बुद्धीला परमार्थ पेलण्यासाठी काय आहे, बघा संतांची दृष्टी कशी आहे. ते म्हणतात जसा जसा मी त्रिविध तापाने पोळतो आहे तोच एक अधिकारी झाला परमार्थासी. जो ज्या ज्या घाण्यामध्ये भरडला जातो, पण म्हणून तर आपण साधक की नाही, कारण जगामध्ये दुःख सगळ्यांनाच आहे, साधकाला पण आहे. पण साधकाने कशी दृष्टी ठेवावी हे अधिक समर्थ अगदी जपून सांगतात बघा आपल्याला. असं काय म्हणतात, इनडायरेक्ट लेकी बोले सुने लागे तसं, त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. म्हणजे मी सफर होतोय, माझ्याकडनं इलाज होत नाहीये, पण निदान एवढं जरी मला मी मनात दृष्टी ठेवली की चला सफर मला त्रास होतोय ना, पण मी जास्तीत जास्ती परमार्थाला अधिकारी होतोय. एकदा अधिकार परमार्थ समजल्यावर मग काय, तयासी हो या आनंद आरोग्य होता. बघूया हे आता आणखीन आपण नीट बघू पुढे. तर या समासा तिन्ही समासा हे ते 3 श्लोक त्यांनी यात सांगितलेले आहेत. ते मला कुठे कळले नाही बघा, मी खूप शोधलं की हे 3 श्लोक रामदास स्वामींनीच रचले, त्यांनी कुठल्या संस्कृत वाङ्मयातन प्रकरण ग्रंथातन पुराणातन घेतलेत मला कळलं नाही. आता कधी अद्वैतानंदात होपफुली मी त्यांना बोलवलंय या दशकाच्या समाप्तीला सुद्धा, तर ते आले की आपण त्यांना मी विचारीन.
तर ह्या तीन श्लोकांच्या आधारे ही जणू काही प्रत्येक या समासाची समरी म्हणावं तर समरी आहे. सहावा समास, सातवा अधिभौतिक तापावर हा श्लोक आणि आठवा. त्यात आपण एक एक बघूच. देहेंद्रिय प्राणेन सुखम दुःखम च प्राप्यते इममाध्यात्मिकं तापम जायते दुःख देहिना. देह इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने जे सुख दुःख भोगावे लागते ते किंवा आणि ते आणखी आणि त्यांच्या संयोगाने होईल ते देहाच्या आपल्या आतमध्ये ज्या ज्या घडामोडी होतात त्याने जे आपल्याला ताप होतो त्याला ते म्हणतात आध्यात्मिक ताप. आता आपण जे एरवी ज्यांनी म्हणतो आत्मा किंवा आध्यात्मिक तो इथे अर्थ समर्थांनी घेतला नाहीये. आणि ते एका संतांकडनं मी ऐकलं होतं की हे कसं काय ते आध्यात्मिक म्हणतात आणि मग हे ताप कसं काय हे म्हणलं तर त्या संतांनी खूप छान सांगितलं. ते म्हणले हे सामान्य माणसाच्या भूमिकेतनं मी इग्नोरंट आहे आत्ता अज्ञानी आहे तर मी कशाला मी समजतो. माझ्या देहाला जर कोणी आत्ता मला विचारत मी काय करत आहात उभा आहे का बसलाय तर मी काय म्हणेन बसलोय या उभा आहे जे काय असेल ते. पण खरं पाहता देह उभा आहे ओके किंवा या दृष्टिकोनातनं मी स्वतःला देह समजतो. मन अस्वस्थ असेल तर म्हणतो मी अस्वस्थ आहे. तर म्हणजे ज्याला मी आत्मा मी समजतो त्याला जे ताप होतो कारण खरोखरचा जो आत्मा आहे त्याला तर काहीच ताप नाही आहे. तर सध्या मी ज्याला आत्मा समजतो देह मन इंद्र त्याला त्यांनी म्हणतात त्याला जे ताप होतं ते आध्यात्मिक ताप म्हणतात. आता ते काय म्हणतात ते बघू. की देह इंद्रिय आणि ताप दुःख सुख दुःखे सिणे जाण या नाव अध्यात्मिक. किंवा म्हणले देहामधन जे आले इंद्रिये प्राणे दुःख झाले ते आध्यात्मिक बोलिले तापत्रयी. आणि बघा मनाचे दुःख सांगतात आळसी मूर्ख आणि अपेशी भय उद्भवे मानसी विसराळू दुश्चित्त आहिर्निशी या नाव आध्यात्मिक. बघा काही जण सारखं काही ना काही विसरत असतात भीती वाटत असते काही नाही. एका सत्संगामध्ये स्वामी गुरुजी तेजमानंदांच्या इथे बसलो होतो तर स्वामीजी त्या साधकाला म्हणले तू म्हणे खूप त्यांना चिंता वाटते साहजिकच गुरुविषयी मोकळेपणे बोलतात. स्वामीजी तिला त्या साधकाला म्हणले तू तुझं नाव बदल आता अण्णा तू तुझं नाव चिंता कर असं तुझा नाव ठेव. चिंता मय भय उद्भवे मानसी हे आध्यात्मिक ताप आपलाच आपल्याला करून घेतलाय. किंवा कोणी आपल्याला काय विषप्रयोग म्हणा किंवा काही चांगल्या काही ह्यानी कोणी सेंदूर घातला तेने प्राणी निर्भुजला घशामध्ये फोडा आला या नाव आध्यात्मिक. आता हे आपण बघू ना पुष्कळ मोठा 55 ओव्यांचा 53 ओव्यांचा समास आहे. त्यामध्ये रामदास स्वामींच अगाध निरीक्षण शक्ती अगदी नीट प्रत्येक ओवी वाचण्यासारखी आहे. की त्यांचं निरीक्षण फारच किती होत बघा की वृद्धपणीच्या आपदा नाना रोग होती सदा देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक. हे तर बघतोच की नाही आपण वृद्ध देह वृद्ध झाला माता जे वृद्ध देह झाला की काय आपल्याकडे एक लिस्ट असते सर्व डॉक्टर स्पेशलिस्टची. मग ते सगळं ते काही ना काहीतरी दररोज होत असत. ते त्या सत्संगामध्ये काळजी लागली तर साधक म्हणवतात गुरुजींना की काय हो सारखं मला आजार पण काही ना काहीतरी होतच आहे एका मागून एक चालूच आहे. मला हे सांगायचं की आपण कसा विचार करावा ते संत सांगतात. तर गुरुजी काय म्हणले बरं ना म्हणे एका मागून एक चालू आहे सगळे रोग तुला एकदम झाले असते तर. बरं म्हणे एका मागून एकच चालू आहे ते एक संपल्यावर दुसरा येतोय चांगला आहे म्हणे.
भाव असा की आपण विचार करावा आपल्या तापांकडे. ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरेना अमूप दुःख सागर. इथे बघा काय म्हणताय की आपण आपल्या या तापांकडे कसं पाहायला पाहिजे, तर हा माझा पूर्व पापांचा संताप आहे. हे आपण काहीतरी गेल्या जन्मी चूक केली आहे म्हणा, हे सुद्धा आदिदैविक तापात ते समजून सांगणार आहेत. तर त्यांनी काय होतं, परिस्थितीची बोझ कमी होती की मी एक ताप संपवल्याशिवाय माझं जन्म मरण चुकणार नाही. शेवटी म्हणतात बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे पुढे बोलले स्वभावे आदिभूतिक. हा या सगळ्या 55 ओव्या त्यांनी 56 ओव्या आपणच आपल्याला जे त्रास करून घेतो शरीरामध्ये किती प्रकारच्या व्याधी पीडा व्याधी वासून तळमळी, तर ते तीन शब्द एका सत्संगामध्ये स्वामीजींनी फार छान सांगितले. एक असते आधी आणि व्याधी. तर आधी म्हणजे ज्याला आपण एन्झायटी म्हणतो ना ते आधी, आणि दुसरं असते व्याधी म्हणजे शरीरामध्ये ज्या पीडा होतात. आयुर्वेदामध्ये शरीराला व्याधी मंदिरम असं नाव दिलेलं आहे. आता ते म्हणतील व्याधी तरी आता कुठे होणार, त्याला त्या रोगजंतूंना पण कुठेतरी राहायला जागा पाहिजे ना. मग आता ठीक आहे, आता आपल्या देहात येतात ते. रमण महर्षी म्हणले हा कॅन्सर कोणाला, त्यांना कॅन्सर झाला होता, म्हणले हा कॅन्सर तर कोणाला होणार, त्याला पण राहायला जागा पाहिजे कुठेतरी. एवढं जरी नाही तरी आपण आपलं काय म्हणायचं आपल्या पुरतं, हा माझा पूर्व पापांचा संताप आहे आणि मी परमार्थाला लायक होत आहे जेवढा जेवढा मी या त्रिविध तापातन जात आहे. तर अशी जर दृष्टी ठेवली तर ही जी ओवी आपण म्हणली की नाना रोग होती सदा आणि पूर्व पापाचा संताप. अगदी काही माझं डोकं दुखत असेल तर आम्ही ओवी वाचायची की हे माझे पूर्व पाप कमी होत आहे. आता बघा हे दुसरं काय सांगतात, सर्वभूत. पुढचा सातवा समास आपण बघू आदिभौतिक तापाचा. सर्वभूतेन संयोगात सुखम दुःखम च जायते द्वितीय ताप संतापः सत्यं चैवादिभौतिकम्. या सर्व बाहेरील पंच महाभूत सर्व बाहेरील परिस्थितीमुळे निर्माण होणारी सुख दुःखे त्यामुळे, आणि आता बाहेरील परिस्थिती म्हणजे त्याच्यामध्ये काही सचेतन आहे काही अचेतन आहे त्यामुळे जे दुःख होत ते. आणि ह्यात आणखीन एक ते सांगणार आहेत त्या समासामध्ये की इतर प्राण्यांपासून डास चावले, कुत्रं ओरडत आहे रात्री झोप येत नाही, ते दुःख तर आहेतच पण माणसाला माणसाकडून होणार दुःख याने सगळ्यात त्रास होतो, ते सगळ्यात दुःसह असत. तर त्याचं वर्णन आता आपण बघू की या समासात ते सांगतात की सर्वभूतांचे संयोगे सुख दुःख उपजो लागे ताप होता मनभंगे या नाव आदिभूतिक. बघा की या परिस्थितीचा संबंध आला आणि त्यांनी माझं मनाची शांती केली. आणि किती प्रकारचे तुम्हाला सांगू इथे या पंचमहाभूतांचे आणि माणसाने माणसाला दिलेल्या दुःखांचे इतके प्रकार, त्यांचं समाजाचं निरीक्षण बुद्धी इतकी आणि इतकी तीव्र आहे, इतकी सखोल आहे, स्मरण शक्ती सखोल आहे. त्यांनी 12 वर्ष नंतरची त्यांची तपश्चर्या झाल्यानंतर भारत भ्रमण केलं आणि यांनी या समासामध्ये दुःख दिले आहेत ना माणसाने माणसाला दिलेली, मला असं वाटतं की ह्यामध्ये आपण आणखीन भरच घातली आहे. परचक्री धरून नेले नीच यातीस दिदले, गुलामांना विकतात नीच यातीस दिदले दुर्दशा होऊन मेले या नाव आदिभूतिक. आता नाही का काही वर्षापूर्वी आफ्रिकेतल्या
काही शाळेतल्या मुलींना पळवून दिलं होतं बघ, आणि दिले कोणाला, विकले त्यांना दासी म्हणून, नीच याती असं दिलंय. तर बघा हे त्या काळी या 400 वर्षापूर्वी दासबोध लिहिलं आहे. दुसरं महायुद्धात आपण बघितलं, दुर्दशा होऊन मेले या नाव आधिपूर्तिका. बघा हे आता पहिल्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळे, आत्ता आत्ता साली बोस्निया सर्बियाचं युद्ध झालं तेव्हा सुद्धा बघा हे कसे आहेत. आणि विशेष म्हणजे त्याचा जो खटला चालू होता, कोण त्याचा खलनायक होता मी नाव विसरलो, तर हा मनुष्यातला त्यांनी ओळखून काढलं बघा. आणि ते अजून खटला चालू आहे, त्याला जे त्रास झाला त्याच्यावर, तर बघा आता किती त्याला मानसिक त्रास, त्या तुरुंगात होता, ह्या त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प कुठे पकडले होते, किती त्रास आहे, आणि काय त्यांनी चूक केली असेल या सगळ्यांना, त्यांनी कुठल्या त्याच्या जातीमध्ये वंशापुढे जन्मला, त्याला नेले पकडून सगळ्यांना. की समर्थांनी किती बरोबर सांगितलंय की बघा, आणि म्हणतात काय, बलात्कार देती जाण ह्या नाव आदिभूत आदिभूतिक. दुसरं काय म्हणतात, तस्कर अथवा दावेदार अवचिता करीती संहार, लुटीती घरे नेती खिल्लार. तर त्यावेळी बैलजोड्या पशूंचं धन होत, पण हे फार होत त्यावेळी 400 वर्षापूर्वी हा जेव्हा दासबोध त्यांनी भारत भ्रमणामध्ये, आणि आताही तेच आहे. अवचिता करती संहार. आता बघा या लॉकडाऊन मध्ये आता हळूहळू उघडत आहेत बिझनेसेस, या माणसाला काय वाटलं असेल की ज्या दिवशी त्यांनी त्याचं उघडलं त्याच वेळेस दंगे धोपे झाले, याच बघा दुकान लुटून नेलं, त्याच्या चेहऱ्यावर काय दिसत असेल. या नाव आदि भौतिक ताप, खरं आहे की नाही, याची काय चूक आहे, त्यांनी कुठल्या कारणांनी, तर याच एक्सप्लेनेशन वेस्टर्न सायन्सला मानसशास्त्राला देता येणार नाही. याचं उत्तर भारतीय दर्शनाने दिलेलं आहे की पूर्व पापांचं संचित त्याच्या आलं वाट्याला, त्याला दुःख घ्या ना त्या कारणाने. तर काय आता झालं बघ, त्यांनी उघडलं दुकान आणि लुटलं, बिचाऱ्याचं दुकान कुठे 1000 मैल दुसरीकडे काहीतरी दंगा धोपा झाला, त्याचे प्रतिसाद ह्या शहरात उमटले. आणि हा समर्थ रामदास स्वामींचा काय म्हणायचा सटल विनोद, मना सारिका नसे संसार कर्कशा विधवा कन्या मूर्ख पुत्र या नाव आदिभौतिक. आणि हे किती खरं दुःख आहे हे बाळ. हा तुम्ही सगवंद समास हा आपण वाचूया, तुम्ही वाचलाही असेल कि कळतं की आपल्याला जे आपल्यापैकी जे सुस्थितीत आहेत, शरीर धड आहे, दृष्टी आहे, वाचता आहे, दासबोध वाचाशी आपल्याला सुदैवानी बुद्धी आहे, ते वाचल्यावर कळतं की आपल्याला तक्रार करायला काही जागा नाही. आणि ज्या दुःखातन गेले, बालपणी मरे माता, तारुण्यपणी मरे कांता, वृद्धपणी मृत्य सुता या नाव आदिभूतिक. हे फार फार गंभीर दुःख असत हे. आणि याचं काही स्पष्टीकरण आपल्याला आपल्या हातात नाही. आणि हे आता पुढच्या समासात सांगणार आहे की ह्या दुःखाकडे आपण कसं बघाव. पुढे सांगतात, कठीण काळ आणि दुष्काळ. आता बघा गेल्या गेल्या अभ्यास वर्गात आपण दुष्काळातली काही प्रसंग बघितले, कसे लोक हाल हाल होऊन मेले. साशंक आणि वोखटी वेळ, उद्वेग चिंतेचे हलाळ या नाव आदिभूतिक. तर बघा या महिला यांचं डे केअर सेंटर होत, आणि या लुटला लुटीमध्ये यांचं डे केअर सेंटर सुद्धा त्यांनी लुटलं. कुठे दंगे धोपे झाले, कुठे काय झालं नाही, याचे पडसाद आता या महिलेच्या या गृहिणीच्या चेहऱ्यावरती हे भाव आहेत की नाही. साशंक आणि वोखटी वेळ, उद्वेग चिंतेचे हळाळ. मला हे सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर टीका नाही करायची, काही म्हणायचं नाहीये, मला हे सांगायचंय, मला हे जाणवलं
या दासबोध किती अप टू डेट आहे, आउट ऑफ डेट नाही आहे. कोणाशी तरी बोलत होत म्हण दासबोध आउट ऑफ डेट 400 वर्षापूर्वीचा, बघा किती अप टू डेट आहे. आणि याचं किती मानसिक विश्लेषण आणि विशेष म्हणजे उत्तर आणि त्यातनं मार्ग रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहे. फार अप टू डेट आहे बरं का. आपल्याला मला तरी कल्पनाही नाही त्याच्याही पलीकडे गीत प्रत्येक वेळी वाचतो तर आणखीन खोल अर्थ समजत जातो. की म्हणून ते रामदास स्वामी किती प्रॅक्टिकल व्यवहारी संत होते. त्यांचं समाजाच आपल्या गृहस्थाश्रम दोघांचं दुःख ते विसरले नाही आणि ती जाणीव ठेवून ते आपल्याला उपदेश करणार आहे. म्हणतात ऐसे सांगत, किती सांगणार, ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर. बघा 87 ओव्या ह्याच्यामध्ये आहेत. श्रोती जाणावा विचार आदिभूतिकाच. पुढचा समास बघू, आदिदैविकम. शुभ हा 8वा समास आहे, आदिदैविकता. तर प्रत्येक ओवी हा खूप मोठा समास, आता आपण जो बघितला तो होता. 90 ओव्या तर वाचणं शक्य नाही, पण तुम्ही तुम्हाला जर वेळ मिळाला तर एकाग्र चित्ताने एकांतात ते वाचूया आपण. त्यांनी मला तरी फार दिलासा मिळाला. आणि आदिदैविक ताप वाचून हे आता हे याचा समरी पण सांगणार आहे. तर म्हणतात शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादि भोक्तव्यम इदं चैवादिदैविकम. माणसाच्या चांगल्या वाईट कर्मानुसार मेल्यानंतर भोगावी लागणारी फळे आणि यमयातना किंवा स्वर्ग नरक जे भोगायला लागतात त्याला ते आदिदैविक म्हणतात. आता तुमच्यापैकी जे वेदांत त्यांनी वाचलाय किंवा अध्ययन करत असतील त्यामध्ये हे आदिदैविक जे आहे ते वेगळा अर्थ वेदांत शास्त्रामध्ये दिलेला आहे. ही दासबोधामध्ये हा अर्थ फक्त दासबोधामध्ये आपल्याला समजतो. बाकीच्या वेदांत शास्त्रात काय म्हणतात की आता आपले हे जे पंचेंद्रिय आहेत की नाही, तर जे बघण्याचे डोळे आहे, तर हे नेत्र कशामुळे काम करतात, तर त्याला ते म्हणतात ते फक्त गोलक आहेत. आणि हे पाठीमागे या नेत्रां पाठीमागे काम करण्याची जी शक्ती आहे, ज्ञान आहे, जी सिस्टीम आहे, ती प्रत्येक आपल्या इंद्रियांच्या देवता आहे, त्याला ते आदिदैविक म्हणतात. पण इथे दासबोधामध्ये हे विशेष आहे की त्याला त्यांनी आदिदैविक ताप असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं त्यांनी सांगड, आपण जे चांगली वाईट कर्म करून मग मेल्यानंतर जे दुःख भोगायला लागतात, तर हे इथं बघा पुन्हा हे पाश्चात्य दर्शन आणि भारतीय दर्शनामध्ये फरक आहे. आता समजा पाश्चात्य दर्शनामध्ये कोणी काही आता तर झालंच होतं ना, मध्ये काही इन्व्हेस्टमेंट स्कॅन्डल झाली आणि तो बघा तो म्युच्युअल फंडाचा तो त्यांनी स्थापन केला तो मेला तुरुंगामध्ये. मग आता काय करणार, त्याच बुडले पैसे, त्याला आता काही शिक्षा करता येत नाही. तर आपण म्हणू की मग त्याचं काय झालं का. दासबोधामध्ये स्वामीजी सांगताय, समर्थ सांगताय की त्याला इतकं सुटलं असं म्हणू नका, त्याला ते सर्व भोगायला लागणार आहे. ते कसं त्या ते समजून सांगतायत बघा. काय आहे की निसर्गात अनेक शक्ती वावरत असतात आहेत आणि त्या मानवाने स्वप्रयत्नांनी आपल्याला वश करून घेतल्या. तर पण वश करून घेतल्या पण त्याचा उपयोग स्वार्थासाठी अनिधीच्या कृत्यांसाठी करून तात्पुरत्या प्रमाणात सत्ता वासना पूर्ती इत्यादी करणे म्हणजे जणू काही मृत्यूनंतर नरक आणि यमयातना भोगण्यासाठी आमंत्रण देणं जणू काही असंच आहे. तर ह्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे की आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचं फळ आपल्याला ज्याचं फळ आपण ह्या हे जीवन जगत असताना जे मिळणं योग्य आहे ते तर मिळतच आहे. त्याखेरीज ह्या कर्मांची जी फल आपल्याला मृत्यूनंतर मिळणार आहे ते नक्की आहे. आणि किंबहुना ते तर असं सांगतात, आपण बघितलं आध्यात्मिक तापांमध्ये की ज्या गोष्टीला सकृत दर्शनी काही कारण सांगता येत नाही. आता बघा ते शू शॉप, त्या दुकानदाराचं दुकान लुटलं गेलं,
त्याचा काय दोष, तर त्यांनी काय चूक केली की अचानक जमाव आला आणि लुटलं गेला तो, तर त्याला ते सांगतात की त्याच्या पूर्वजन्मीच पाप त्याला आहे. आणि याच्याबद्दल मी एक तुम्हाला प्रसंग तुम्हाला मी सांगेन हा समास संपल्यावर, पण रामदास स्वामी आपल्याला या समासात सांगणार आहे की याच्यावर नक्की विश्वास ठेवा. हे जे विधान आहे की मेल्यानंतर स्वर्ग नरक व्यवस्था आहे आणि मी केलेल्या कर्माचं फळ या जन्मी नाही मेल्यानंतर किंवा पुढच्या जन्मी भोगण्याची जी व्यवस्था आहे भगवंताने केलेली त्याला तुम्ही खोटं मानू नका, असं समर्थ त्यांच्या शब्दात आपण ती ओवी पाहणार आहोत. की शुभाशुभ कर्माने जाताना की आपल्याला ही काय तुमची आपली व्यवस्था असावी, या ज्या आपण स्वर्ग नरक भोग नाना भोगणार आहेत त्याला ते आदिदैविक म्हणतात. आणि पुढे आणखीन खोलात जाऊन सांगतात नाना दोष नाना पातके मदांधपणे अविवेके केली परिते दुःखदायके येम यातना भोगविती. आणि मग म्हणतात अंग बळे द्रव्य बळे मनुष्य बळे राज बळे नाना सामर्थ्याचे नी बळे अकृत्य करती. या ज्या उभ्या आहेत ह्याच्या पुढच्या त्यात ते सांगतात की कुटुंब प्रमुखांनी काही चुकीचा निर्णय घेतला त्याचे जे त्यामुळे त्याच्या कुटुंबातल्या लोकांना जे हाल अपेष्ट भोगायला लागतात त्याचं पाप कुटुंब प्रमुखाला लागतं. तुमच्या समाज तुमचा जो आहे त्या तुमच्या गावच्या प्रमुखांनी जे चुकीचे निर्णय घेतले किंवा त्यांनी ज्या गावातल्या लोकांना त्रास झाला त्या गावाच्या लोकांचं त्याचं पाप त्या पुढाऱ्याला लागतं. राजाने त्याच्या प्रजेला जो त्याच्या अविवेकी राजामुळे जो त्रास प्रजेला झाला त्याचं पाप त्या राजाला भोगायला लागतं. अशी त्यांनी नीट वर्णन करून सांगितलं आहे. मातलेपणे उन्मत्त जीवनघात कुटुंबघात अप्रमाण क्रिया करीत म्हणून येम यातना. नाना पुण्ये नाना विळास नाना दोषे यातना कर्कश. शास्त्री बघा सांगतायत शास्त्री बोलले अविश्वास मानूच नाही. तर रामदास स्वामी प्रत्यक्ष सांगत आहेत त्यांच्यासारखा प्रयत्नशील आपल्या प्रयत्नांनी आपल्याला भगवंताची प्राप्ती घडते दैव असा हताश संत नाही आहेत. हे मानवी प्रयत्नांना पूर्ण मानणारे संत आपल्याला सांगतायत की ह्या यमयातना शास्त्रावर नक्की विश्वास ठेवा अविश्वास मानूस नाहीये. पुढे म्हणतात की नरकामध्ये ते वर्णन आहे पुष्कळ वाचा तुम्ही. म्हणतात उदंड पैस लहान मुख कुंभाकार कुंड एक दुर्गंधी उकाडा कुंभपाक या नाव आदी दैविक. त्या यमयातनांचं वर्णन आहे. आता त्याच्यामध्ये काय काय त्यात आहेत पुष्कळ आहे की त्यात उकळलेलं तेल घालतात त्याच्यामध्ये तुम्हाला टाकतात बाहेर येऊ देत नाहीत मारतात. कोणी म्हणेल मी कोणाच्या मित्र एका संतांच्या संगतीमध्ये ते सांगत होते दासबोधाबद्दल त्यांना कोणीतरी विचारलं हे म्हणे भारतातलं वर्णन आहे मग म्हणे अमेरिकेमध्ये आम्ही डाएट करतो आम्ही जो अमेरिकेत आम्ही वेगळं त्यांची लाईफस्टाईल आहे तेव्हा आम्ही दरकात गेल्यावर काय होईल. तर ते संत खूप विनोदी त्यांनी सांगितलं तुम्ही डाएट करता का तुम्ही दुष्कर्म करा तर तुम्हाला म्हणे या कुंभी पाकामध्ये तुम्हाला फार ऑलिव्ह ऑइल गरम टाकतील तुमच्या अंगावरती. भारतामध्ये असेल तर कुठलं दुसरं पाणी तिथलं ऑइल टाकेल तुम्ही अमेरिकेमध्ये तुम्हाला ऑलिव्ह ऑइल एवढा उकळतं ऑइलिव्ह ऑइल टाकतील म्हणजे बाकी काही फरक नाही. तर आध्यात्मिक आदि भौतिक त्याहून विशेष आदि दैविक अल्प संकेते काही एक कळावया बोलले. आता इथे ते आवर्त घेतात त्यांचं यापासून आपल्याला धडा शिकण्यासाठी. आता आपण बघूया मी आलो या प्रश्नाकडे की हे जे विधान केलं
ही फार प्रसिद्ध होवी आहे. तैसा संसार दुःखे दिखविला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. हे कसं काय म्हटलं बरं, की या आता त्रिविध ताप कळले आणि आपण काय म्हणू की एक एक काय म्हणायचं पूर्व पक्ष किंवा एक असं जिज्ञासा, संशय नाही म्हणत जिज्ञासा, की ओके मी आता मी सफर होतच आहे, माझं सफरिंग काय कमी नाही झालं काही नाही, तुम्ही फक्त ते सांगितलं यात ए बी सी असं वर्गीकरण केलं, त्याने माझं सुख काय कमी, माझं सुख काय म्हणजे ते तसंच आहे ना. ते म्हणले नाही, तुम्ही परमार्थाला अधिकारी झाला. आणि दुसरं एक स्टेटमेंट आपण या आपल्या अभ्यास वर्गाच्या सुरुवातीला पाहिलं की अनुभवानंतर आपल्याला आपल्या सहज वृत्तीनुसार वागण्याची जी वृत्ती उपासना करण्याची मुभा आहे ती काय मुभा आहे, आणि त्या मुभे ती जी आपल्याला चॉईस दिला आहे त्या दृष्टिकोनातनं आपण हे संसार दुःखातून अधिकारी कसं बनायचं. तर बघा हा ही सुद्धा आवी उभी बघितली आपण की हे चुकीचं औषध देऊन बलात्कारे देती जाण या नाव आधी भौतिक बघितलं. तर बघा तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगतो. आता बघा आपण गेला समाज, आता आपण तीन समाज बघितले, ते मी तुम्हाला गोंदूजी आणि आलोकाताई यांची एक गोष्ट सांगतो. की काय झालं, ते कुटुंब होत मग अमरावती जवळ, मग ते कुणबी होते व्यवसायाने, गरीब जसे होते तसे. आता त्या हे जे त्यांना बाळ झालं, हे सगळे तर बघा एक ही गोष्ट तुम्हाला 9व्या महिन्यात त्यांचे त्या बाळाचे गावठी औषधाने त्याची दृष्टीच गेली. बघ कठीण आहे बरं. मग काय झालं, बाळ आंधळ झालं. मग 5व्या वर्षी आई वार. ते दुःखाला काही सीमा आहे का, ही खरी गोष्ट सांगतोय बरं. आणि हे काय सांगतोय, हे दुःख तर आपण हे दुःखाची सगळी वर्गवारी बघितली, हे गेल्या 3 दशकात गेल्या सुगुण परीक्षेच्या 3 समासामधलं हे बालपणी मरे माता, मग वडिलांनी पुनर्विवाह केला, आता गेल्या वेळी पण आपण बघितलं, मग घरात छळणूक सुरू झाली या बाळाची, दिसत नाही आधी बिचाराला, 11व्या वर्षी वडील गेले. बघा घर होतं का, थोडाफार जमीन जुमला असेल, ते नातेवाईकांनी इतकी भांडणं भांडणं घरामध्ये, त्या अंध या आता युवानी 11व्या वर्षी घर सोडलं. तुमच्यापैकी जे जाणकार असतील त्यांनी ओळखलं असेल कोणाची गोष्ट आहे. ही गुलाबराव महाराजांची गोष्ट आहे. त्यांचा भारत सरकारने हे प्रथम दिवस आवरण करून सत्कार सुद्धा केला, त्यांच्याकडनं आपली कृतज्ञता जणू काही व्यक्त केली. तर हे अंध झाले, तर बघा ते किती त्यांनी ते त्यांना काय ते 2 चुटक्या वाजवून लहानपणी असताना आनंदी असायचे, त्या गावातल्या बाया त्याचे भजन गायचे इतकं सुरेख, त्या बागेच्या ज्या गृहिणी यायच्या तर हा ओळखायचा, अंध बाल बालक 7व्या 8व्या वर्षी त्यांना ओळखायचा, तर त्या त्यांना विचारायच्या तू आमचे नाव कशी ओळखतोस, तू तर अंध आहेस, ते म्हणायचा तुमच्या बांगड्यांच्या आवाजावरनं ओळखतो. बघा त्यांनी त्यांचं कसं, आणि ते इतकी सुंदर भजन गायचे, आणि त्यांनी ग्रंथरचना केल्यात बरं, ते अशिक्षित नाही राहिले. अवघड मला असं वाटतं 32व्या 34व्या वर्षी देह ठेवला त्यांनी. त्याच्यात ते अंध म्हणजे त्यांनी गावातले जे जे त्यांच्याकडनं पुस्तकं वाचून घ्यायचे हे बालक, शास्त्री पंतोजी त्या काळी होते. मला असं वाटतं 1911 साली त्यांनी देह ठेवला. ते ग्रंथ वाचून घ्यायचे, ते स्वतःला म्हणायचे मी ज्ञानेश्वर माऊलींची कन्या आहे. आणि मग आता त्यांनी त्यांच्या दुःखाकडे कसं बघितलं बघा, त्यांना आपल्या कॉमन माणसासारखा त्यांना चॉईस होता दुःखी व्हायचा, सगळं प्रतिकूलच परिस्थिती होती, काय अनुकूल होत. त्यांचे जवळजवळ 100च्या वर ग्रंथ आहेत, आणि अद्वैतापासून भक्ती विशेष अद्वैत विशेष ग्रंथ
भक्ति ग्रंथावर त्यांनी लिखाण केलेलं आहे, फार अद्वितीय होऊन गेले. आणि बघा कसं त्यांची दृष्टी कशी होती आहे. मग समर्थ आपल्याला काही चुकीचं सांगत नाहीये, किंवा करण्याजोगं आहे असं सांगत आहे. आता त्या बालकांनी केलं, आपलं तर आपलं समज, आपण तर काही अंध नाही. तर बघा आणखीन एक दुसरं उदाहरण बघू. कि आपल्याला आपल्या सहज वृत्तीनुसार वागण्याची मुभा आहे. तर कसं बघा कि काय काय चॉईसेस आहे. तुम्ही म्हणाल मुभा आहे, काय काय मुभा आहे. तर बघा आपले चिन्मय मिशन, जे तुमच्यापैकी बरेच जण चिन्मय मिशन मध्ये जातात माहितीये मला, आपले तेजमानंद स्वामीजींनी एक पुस्तक लिहिले आहे प्रॅक्टिकल लिव्हिंग, लिव्हिंग वेदांत, रोजच्या जीवनात वेदांत आणण्याबद्दल. फारच सुंदर ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी एक त्याच्यातली श्लोक आहे, नरदेह पुण्य प्राप्त सर्वभूत हिते सदा निःश्रेयसी च योक्तव्यः सर्वेशेचाति प्रेमतः. आता हे मी अशा दृष्टिकोनातून सांगत आहे की ह्या जे तीन त्रिविध ताप आपण बघितले, त्याची वर्गवारी लावून आपण कसं बघितलं पाहिजे आपल्या जीवनाकडे. भगवंताच्या कृपेने प्रार्थना आहे माझी की आपल्याला कोणालाच एवढे सगळे ताप नाही आहे, पण आपली आपली विजन कशी असावी की सर्वप्रथम हा नरदेह पुण्य मी केल्यामुळे मला आलेला आहे. मी दुसऱ्या आपण बघितलं, मी तुम्हाला ते कुत्र्यांचे वगैरे फोटो दाखवले होते. आपण नर म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आलो, आणि मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मी तुम्हाला गेल्या अभ्यास वर्गात तीन आपल्या विशेषता सांगितल्या होत्या. त्यातली एक विशेषता आपल्याला मृत्यूची पण जाणीव आहे, आणि त्या अनुषंगाने आता पुढचा समस आपण मृत्यूवर पाहणार आहोत. पण त्याआधी ह्या जन्मामध्ये आपल्याला चॉईसेस काय काय करायचे. तर बघा मी आजूबाजूच्या सर्व प्राण्यांची त्यांच्या हिताच्या गोष्टी सर्वभूत हिते सदा ते करू शकतो, किंवा मी कठोपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रेयस आणि प्रेयस मधलं प्रेयस बाजूला सोडून मी श्रेयस म्हणजे अत्यंत उच्च कोटीच जे हित आहे ज्ञान ते मिळवू शकतो. किंवा पूज्य गुरुदेव म्हणायचे, जस्ट त्यांनी एक त्यांनी ते सेल्फ अनफोल्डमेंट पुस्तकामध्ये एक चॅरिटीची डेफिनेशन खूप छान दिली आहे. बघा त्यांनी दिलंय की दुसऱ्याच्या पासून ज्या त्रास झाला त्याला क्षमा करणं आणि त्याच्याशी प्रेमाने वागणं हे सुद्धा त्यांनी चॅरिटीमध्येच म्हटलंय. मी काय समजतो चॅरिटी म्हणजे फक्त पैसे दिले चॅरिटी, किंवा कोणासाठी मी सेवा केली तर चॅरिटी. ते म्हणतात नाही, तुम्ही घर बसला आहात, आता कुठे जावत नाही, शरीर थकलं, ठीक आहे बसल्या बसल्याच तुम्ही प्रेमाने वागा, त्याला त्यांनी चॅरिटी असं त्यांनी. बघा किती आपण किती भाग्यवान की आपण चिन्मयानंदांच्या आश्रयाखाली येऊन नवीन मुखवट्यामध्ये आपल्याला आपल्याला सोसेल असं चॅरिटी आपल्याला गुरुदेव करायला सांगत आहे. तर बघा हे तीन मार्ग कसे आहेत, की हा ज्ञान मार्ग झाला, हा पहिला कर्म मार्ग झाला, हा ज्ञान मार्ग झाला, आणि हा भक्ती मार्ग झाला. हा चॉईस आहे की नाही आपल्याला. तर मग तर आपण आपण आलेल्या प्रसंगाचे आता आणखी एका तऱ्हेनं आपण बघू की आपण मग आता ह्या दृष्टिकोन झाला. आपण तेजोमयनांच्या ह्याच्यात लिव्हिंग वेदांत प्रॅक्टिकल मोस्ट रिसेंट संतांनी सांगितलेलं तीन चॉईसेस बघितले की या पहिली गोष्ट नरदेह पुण्य मार्गाने मिळाला असं पटलं पाहिजे, आणि ते तीन चॉईसेस बघितले. गुलाबराव महाराजांचं उदाहरण बघितलं. तर मग आता मी माझ्या प्रतिक्रिया ठेवण्यात ज्या काय होतात म्हणा त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे साधक या दृष्टिकोनात. तर आपल्यापैकी प्रत्येकाला कठीण वेळ येते, बिकट वेळ येते, काही वेळा अनपेक्षित यशही येतं, सगळंच काही वाईट घडतं असं नाही. कठीण वेळ बिकट वेळ आली असेल तर आपल्याला विवलता पण येते किंवा अत्यानंद होतो. मग कठीणता आली, विवलता आली, निराशा आली, तर आपला प्रयत्न काय असतो की मनात कटुता न येणे, किंवा येते मनात कटुता, किंवा प्रेम टिकवून राहण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. आणि किंवा दुसरा एक मार्ग सांगतात, तुम्ही समत्व ठेवा, धीर गंभीर असा.
आणि म्हणजे आपण आता हे तीन मार्ग बघितले, तेजवंतांनी त्यांना सांगितले की निःश्रेयसे च योक्तव्यः सर्वेशे चाति प्रेमतः, हे तीन भक्ती मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, हे या कॅटेगरी मध्ये आता हे जे बघितले आपण चार, ते आपल्या जीवनात दररोज घडतातच की नाही, त्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे. तर कठीण जे बिकट प्रसंग आले ते जर रामदास स्वामींनी आताच सांगितलं, ते माझ्या पूर्वकर्माचं फळ आहे. बघा आता शॉप ओनरच ते वेदांत सांगतो की त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे, दुःखदायक आहे त्याने दुःख त्याचं हलक, त्यांनी त्याचा नुकसान भरपाई होणार नाही, पण त्याला दिलासा देतात की तुझी चूक नाही, तुझं हे दुःख आता भोगून संपलं, तू परमानंद भोगायला तो आणखी लायक झालास. किंवा मग माझं जी निराशा विवलता आली ते कसलं फळ आहे, तर मी ते सांगतात ते अज्ञानाचं फळ आहे माझ्या, कि मी हे पूर्वकर्म मानत नाही, नुसती निराशा झाली, किंवा नुसतं आनंदाने हा मला आनंद मिळाला किती छान किती छान, ते सुद्धा अज्ञानाचंच फळ आहे. कारण फल देता भगवंत आहे, ते न मानता मी स्वतःवर स्वतःच काय म्हणतात तारीफ वाखाणणी करणं, ते सुद्धा अज्ञानाचंच फळ आहे. मग मनातल्या कटुतीच काय, तर म्हणले की मनात प्रेम टिकून राहिलं आपल्या, की मनात कटुता आली नाही, ते म्हणले आपल्या भक्तीच फळ आहे. आणि जर समत्व असेल ठेवू शकलो आपण, धीर गंभीर राहिलो, तर ते ज्ञान फल आहे. असं हे कुठलाही मार्ग आपण स्वीकारू तर चांगला वाईट असं नाही, आपल्या परिस्थितीला आपल्या मनोभूमिकेला मला जो सोयीचा सुखाचा वाटतो त्याने आपल्याला प्रेम येईल, भक्ती किंवा ज्ञानाचं फळ येईल. आता मी इथे थांबतो आणि ह्याने आपल्याला निरीक्षण करून मग आता पुढचा मोठा गंभीरपणे मृत्यूबद्दल विचार आपण पुढच्या वेळी बघूच. पण त्याआधी मला तुम्हाला महत्वाचं सांगायचंय, तर मी आता हे थांबवतो आपलं, आणि मग तुम्हाला काही शंका असतील त्याही आपण बघू. पण त्याआधी मला एक तुम्हाला एक विशेष सांगायचंय की हा आता आपला अध्याय पुढच्या सोमवारी संपेल, आणि आपले स्वामी अद्वैतानंदांना त्यांना मी विचारलं तर ते हो म्हणले, पण ते असं एक नकळत बोलून गेले की काय ते त्यांच्या ते त्यांचा नाशिक सेंटरला आहेत, ते नाशिकच्या सेंटरला, पण ते प्रवासात आहेत, 2 महिन्यापूर्वी प्रवासात त्यांचं ज्ञानयज्ञ सर्वकडे चालू असतात. तर ते म्हणले नाहीत की मी अडकलोय, पण ते एका दुसऱ्याच आश्रमात सध्या आहेत, दुसरीकडे आहेत त्यांचे, ते बघा तिथे राहून सुद्धा ते त्यांची प्रवचन वगैरे चालू आहे. तुम्हाला वेदांत बोध सुद्धा मी पाठवलं होतं व्हॉट्सअपनी, तर म्हणले अरे, आणि त्यांचं आता मोबाईल वगैरे माहिती आहे त्यांचं, आता काय भारतामध्ये सर्व इक्वेशन वेगळीच असतात, ते म्हणले अरे माझं प्रवचन 1 तास दिलं की माझा नेट पॅक संपतो. आता ते खरं आहे, आता म्हणजे आपल्याला अमेरिकेत राहून हे सर्व अनलिमिटेड वायफाय वगैरे आपल्याला ते कळत नाही. तर मी आपलं माझ्या मनात आला की कसं आपण त्यांना मदत करू शकतो, तर सुदैवाने आपले आपल्या वॉशिंग्टन सेंटरचे आमचे, मी वॉशिंग्टन सेंटरला जातो, तुमच्यापैकी अनेक जण दुसऱ्या दुसऱ्या शहरात आहात तुम्ही, तर त्याचे काय म्हणायचे ट्रेजरर आणि ट्रस्टी पण आहेत, ते पण आपल्या अभ्यास वर्गात आहेत. तर ते काय म्हणले की आपण चिन्मय मिशन वॉशिंग्टन रिजनल सेंटरच्या नावाने तुम्ही चेक पाठवू शकता, आणि तुम्हाला जी काय टॅक्स बेनिफिट तुम्हाला असेल ज्या काय कायदे नियमाप्रमाणे होईल, आणि मग आपण नियमांनी, कारण भारतात पण नियम खूप बदलले, माझं पण येणार ई अकाउंट आहे भारतात, मी म्हणत ते म्हणले नाही नाही म्हणत ते फार नियम बदलले, मुळीच करू नका असे पैसे, आम्हाला अडचण होते असे पैसे पाठवले की, आणि ते मी आम्ही अनुभवलो भारतात 2 वर्ष होतो तेव्हा की फार ते त्रास होतो त्याचा, कारण नियम आहेत आणि नियम आपल्याला सर्व नियम पाळायचे आहेत. तर तुम्ही तुमची जर आपले थँक्यू स्वामीजींना म्हणण्यासाठी काही आपण करायचं असेल, मला वाटत असेल, तर एक सजेशन, कंपल्शन मुळीच नाही, तर तुम्ही मी व्हॉट्सअप ग्रुपवर, मी वेबसाईट जी आहे आमच्या चिन्मय मिशन वॉशिंग्टन सेंटरची, ती व्हॉट्सअप ग्रुप मी पाठवीन,
आणि त्याच्यामध्ये डोनेट हिअर असं आहे, तिथं क्रेडिट कार्ड पण घेतात. तर आमचे पदाधिकारी म्हणले की आता फक्त येत्या 6 दिवसात, 7 दिवसातच फक्त करा, कारण मग ते कुठलं डोनेशन कुठे येईल ते काय कसं कळणार ना. तुम्हाला अद्वैतानंदना पाठवायचे असतील नाशिक सेंटरला पैसे, तर येत्या 7 दिवसात पाठवा. आणि चेकनी पाठवायचे असतील तर आता आमचं सेंटर तर बंद आहे, तर आमच्या ट्रेझरच्या घरी मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांचा घरचा पत्ता देईन, तुम्हाला रिसीट वगैरे मिळतील. मला अभिमान आहे की आमच्या सेंटरला सगळं खूप गोष्टी सर्व नियमबद्ध चालतात. मला त्यांना मिळालेल्या डोनेशनच्या पैन पैचा विश्वास आहे, अभिमान आहे, आणि तुम्ही निशंक असा. तर ते एक झालं. आणि दुसरं म्हणलं होतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की हे पूर्वकर्माचं पाप कसं, पूर्वकर्मीचं पाप, तर सांगू का तुम्हाला काही प्रश्न असतील तर मग ते आधी घेतो, कारण माझी गोष्ट जास्ती सांगायचं महत्व नाही आहे. तर तुम्हाला काही म्हणायचं असेल तर आपण आधी घेऊ, बोलू, मग वेळ उरला तर ती पूर्वकर्माची गोष्ट नंतर सांगेन. तुम्ही हात वर करा, मी तुम्हाला अनम्यूट करतो, किंवा तुम्ही स्वतः सांग. माझा एक प्रश्न आहे, हा प्रश्न म्हणजे प्रश्न नाही आहे. माझं नाव दीपा आहे. ह्याच्यात स्वर्ग नरक वगैरेचे जे हे दिलेले आहे डिस्क्रिप्शन, आपण आज जे ऐकलं त्याच्यात, पण आपल्याला शेवटी पाप आणि पुण्य वगैरे न करता त्याच्या पलीकडे जायचंय, राईट? म्हणजे आपल्याला काय असे पुण्य करून स्वर्गात जायचं हा एम नाहीये. अगदी बरोबर. तर त्याचं पुढे काही दिले म्हटलेले आहे का दासबोधामध्ये, की कारण काय म्हणजे आपल्याला शेवटी सत्व गुण हा सुद्धा एक साखळीच आहे ना, खरं आहे. आपल्याला वा, त्रिगुणातीत जायचंय. फार तर त्याचं सुंदर. कुठे लिहिले मी पुढे आहे का? आहे तर मी तुम्हाला याचं दोन तऱ्हेने उत्तर, तुम्ही बघा, विचार करा. हा काय आहे, दासबोध 20 दशक 200 समास मोठा ग्रंथ आहे ना. तर असं समजा की आपण एक मोठं बिल्डिंग उभारतोय, मग त्याच्यामध्ये काय होतं, एक एक सामान येऊन पडतं. मतलब सुरुवातीलाच कळत नाही की ही एवढी लाकडं त्याचं काय करणार, हे काय आलं सिमेंट इतकं पडलं. तर सुरुवातीला असं नुसतं बाजूला दिसतं, पण काही दिवसांनी मी कळतं काय, हा हे ते वरच्या मजल्यावर जायचं, ते आत्ताच लिफ्टनी जायला पाहिजे होतं, म्हणून ती लिफ्ट आधी आधी रचली. तर रामदास स्वामींना तो व्ह्यू आहे, तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवून हे हा एक व्ह्यू झाला की जरी आत्ता समजलं नाही तरी तो शंका थोडा वेळ बाजूला ठेवू. आणि याचं थोडस उत्तर त्यांनी पहिल्या समासात म्हटलं की त्यांनी आपल्याला मुभा दिली आहे की त्यांनी मुक्तीच्या चार, त्यांनी सलोकता समीपता या मुक्तीच्या सांगितल्या. पण त्यात आता ते आणखीन एक, आता मला कॉम्प्लिकेट नाही करायचं आहे, पण ते सद्यो मुक्ती नावाची एक पाचवी मुक्ती सांगणार आहेत, ती ज्ञानमुक्ती आहे. की म्हणजे सद्या म्हणजे इन्स्टंट. तर तुम्ही जे म्हणलं की ज्ञानाने मुक्ती मिळायचं, पण आपण म्हणजे मी कशाला तुम्हाला माझ्या लेवलला खाली ओढू, आपली पात्रता नाही ना ज्ञान पचवायची. म्हणून त्यांनी या चारही मुक्ती सांगितल्या, आणि पाचवी मुक्ती पण सद्यो मुक्ती सांगणार आहेत. किंबहुना ते ह्या फार सुंदर तो समास आहे, ज्ञान समास, तो आपण बघू. पण तिसरा आणखीन एक मुद्दा असा की ह्यानी काय होतं, या स्वर्ग नरकाच्या कल्पनेनी या विज्ञानाने काय केलं, की यांनी या स्वर्ग नरक कल्पना खोट्या ठरवून माझी भीती घालवली. की मी हे जर वाईट केलं तर मला आता हा काय, मी सहज फसवू शकतो तुम्हाला, फसवलं, पैसे घेतले आणि तुम्ही गेलात इकडे, मी इकडे गेलो, मग मी कायद्यात कायदा कायदेशीरपणे तुम्हाला फसवलं समजा त्याची पळवाट काढून. तर त्याची जरब गेली, चांगलं वागायची, मानवतेने वागायची जरब गेली त्याच्यामध्ये. हा तर ते आपल्या बुद्धीवर पटावं की अरे तू नरकात जाशील, असा पण एक उपयोग आपण म्हणू शकतो. की एक वचक बसावा असा पण एक बघायचा दृष्टिकोन आहे. आणि कोणी म्हणेल की नाही, मला ज्ञान वगैरे नको, मी आपलं मी मुंगी होऊन साखर खातो, मला साखर नाही बनायचं, असं काही संत असं गमतीनं म्हणायचे, तर ठीक आहे, त्याच्यासाठी पण सद्योमुक्ती नको असेल तर या चार मुक्ती सांगितल्या आहेत. तर पण हे तुम्ही खूप छान सांगितलं, सत्वगुण सुद्धा एक साखळीच आहे, सोन्याची आहे पण साखळीच आहे. हा हॅलो.
बोला. नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी. हा बोला. मी आता एक गोष्ट सांगणार आहात पूर्वकर्मावर, तर ती गोष्ट ऐकल्यावर मला कदाचित ती गोष्ट क्लिअर होईल. पण मी आता एक संचित हा शब्द ऐकला. हो. तर मी अजून एक शब्द ऐकलाय प्रारब्ध. हा, तर दोघांमध्ये फरक काय? बस एवढंच आहे विचारत. दोघांमध्ये फरक अगदी छान आहे. संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. आता प्रारब्धच म्हणजे प्रकर्षेण आरंभती, जे सुरू झालेलं आहे, जे तुम्ही चुकवू शकत नाही, येणारच आहे. जसा बाण सुटलाय त्याला आता तुम्ही काही करू शकत नाही, त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. आणि संचित कर्म म्हणजे काय आहे हे आता मी खूप सिंपल करून सांगतो. आणि हे सुद्धा मला आनंद असा होतो की दासबोधच्या पुढच्या समासामध्ये ह्याच्यावर एक एक प्रत्येक ह्याच्यावर एक एक समास आहे संचित आणि प्रारब्धावरती. तर आपण जे सगळं कर्म करत आहोत ना, तर माझी सध्या काय भूमिका आहे? मी लहान मुलासारखा आहे हो. मी म्हणतो काय, किंवा मी दात कशाला घासू? बघा, मी माझे दात, मी लहान असताना काय सांगतात, पडतील तुझे दात, नाही घासणार. मग समजा न घासता एखादा लहान मुलगा, आता चौथी चार पाच वर्षाची मुलं अशी आर्ग्युमेंट करतात, बघा दा बाबा मी सकाळी उठलो, सांगतात बघा कुठे दात पडले, काल मी रात्री घासले नाही. आता ते संचित कर्म तुझं होणार, पाच सात वर्षांनी बघा तुम्ही, मला ते संचित होऊन डेंटिस्ट कडे आहे मग तुमचं. मग किडलेलीच दाढ असेल तर ते तुमचं प्रारब्ध झालं. आणि दात किडू नये म्हणून तुम्ही जर त्याचं ती तयारी ती संचित झाली, असं सिंपलपणे बघायचं झालं तर. आणि म्हणजे हे थोडक्यात सांगितलं, पण आणखी त्याच्यावर एक पूर्ण समास आहे दोघांवरती. ओके, तरी माझा विश्वास बसला त्याची. ती मी गोष्ट पटकन 2 मिनिटात सांगतो. मी लहान होतो, माझ्या वडिलांना खूप अध्यात्माची आणि जे जे संत येतील त्यांची त्यांची ती मैत्रीची फार त्यांना आवड होती. तर वडिलांच्या ओळखीचे एक जण, आम्ही छोट्या गावात राहायचो, ते त्या काळी त्यांनी ते काय सेवानिवृत्त लवकर झाले आणि ते म्हणले मी त्र्यंबकेश्वरला जाऊन मी उपासना साधना करणार. ते काय ते 50-60 वर्षाचे खूप म्हातारे नव्हते, पण ते पत्नीची परवानगी काढून जवळजवळ संन्यास घेतल्यासारखे ते गेले. म्हणजे कधी यायचे 1.5 वर्षांनी भेटायला. त्यांच्या गृहिणी आमच्या आईच्या मैत्रिणी होत्या, आम्ही जायचो यायचो त्यांच्याकडे. खूप मोठी बाग वगैरे होती, त्यांचं घरचं सगळं होतं, भाऊ वगैरे तर कुटुंब होतं, पण हे गेले. आणि ते आल्यावर वडिलांशी त्यांच्या अध्यात्मावरशी खूप गोष्टी ते सांगायचे. आणि ते अगदी अयाचित वृत्तीने राहायचे, त्यांना प्रसिद्धीची मुळीच आवड नव्हती. ते स्वतःची साधना करत राहायचे त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतावर. त्यांनी एकदा जे, म्हणजे मी कधी खेळत असेल तर कधी घरात येऊन ऐकायचो त्यांच्या गोष्टी, मी असेन 8वी 9वी 10वीत असेन. तर त्यांनी एक जे सांगितलं त्यांनी माझं अगदी पटलं. ते काय म्हणले, ते आश्रमात ते सकाळी दररोज 3-4 वाजता उठून तिथे पूजा करायचे, अगदी तेजस्वी दिसायचे अगदी ते. तर ते म्हणले एक आला व्यापारी, तो फॉरेन नॅशनल होता, सिंगापूरचा सिंधी व्यापारी, आणि तो त्याच्या मुलाला बरं नाही म्हणून तो काय त्याचा आहे, त्यांनी खूप उपाय करून झाले म्हणून हे जे होते वडिलांचे मित्र, ते आणि एक तिथले संत महात्मा, हे त्या कुटियेमध्ये राहायचे. ते दुसरे संत होते, खूप पोचलेले होते, समाधीत असायचे. ते बाबांचे मित्र जेव्हा आले तेव्हा ही घटना सांगत होते, मी प्रत्यक्ष ऐकली आहे. त्या थोडक्यात म्हणजे त्या महंतांनी ज्या व्यापाराला सांगितलं, त्यांनी फक्त म्हणजे त्याला पहिला प्रश्न विचारला, ते बाकीचं काहीच विचारलं नाही. मुलाला काय रोग होतोय, कशाने आजारी आहे, हे काहीच विचारलं नाही. ते फक्त एवढं म्हणले, तुला एक बिझनेस पार्टनर होता का? हा पहिला प्रश्न त्याला विचारला. तो म्हणला हो. आणि त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, तो समुद्रात बुडून मेला का तुझा बिझनेस पार्टनर? ते म्हणले हो. म्हणले तो बिझनेस पार्टनर, त्याची वाटा घ्यायला तुझ्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आलाय, तो जगायचा नाही. तुझ्या प्रेमापोटी त्यांनी त्याला नंतर पुष्कळ स्वित्झर्लंडला नेला, खूप खर्च केला. आता ही तुम्हाला खूप मी
70 सालची गोष्ट सांगतोय 80 सालची. बघा त्याला कसं कळलं, त्या महंताला कसं कळलं आणि तो हो म्हणला. तो जो व्यापारी होता त्याने पहिला प्रश्न तो मुलाला कुठला आजार आहे काय आहे जडीबुटी ते काहीच नाही विचारलं. विचारलं काय, तुला बिझनेस मध्ये पार्टनर होता का भागीदार, आणि तो समुद्रात बुडून गेला. आता ह्यानी त्याला तुरुंगात ढकलून दिलं होतं त्याच्या बिझनेस पार्टनरला हडप करण्यासाठी पैसे, आणि त्यांनी कबूल केला त्या महात्म्यापाशी. मला मिस्टिसिझम वाढवायचं नाहीये, पण समर्थाने जे सांगितलं शास्त्रामध्ये आहे आणि ते खरं आहे माझा तरी विश्वास बसला. माझा शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण म्हणू तुम्हाला स्वर्गात कुठली बॉडी मिळते, आता स्वप्नात कुठली बॉडी मिळते ते मी नाही विचारत. मी प्रश्न विचारू शकतो पुष्कळ. मग सांगा बरं अरविंद तुला स्वप्न पडलं ना, पडलं मग कुठली होती, कुठलं शरीर होतं स्वप्नामध्ये तुझं सांग बरं. मग त्याला माझ्याकडे समाधानकारक उत्तर नाही, पण मी नरक नरक आहे का नाही तिथे कुठली बॉडी असते याच्यावर मी वादविवाद घालतो. ह्या दिनी काय होतं हे संशय, ह्याला म्हणतात संशय. एनिवे तर मला याने आपलं म्हटलं तुमच्या बरोबर मी शेअर करेन. तर आणखी आता आपला वेळ झाला 8:15 होत आहेत, 1 मिनिट आहे. आणखी कोणाला प्रश्न नसतील तर मी प्रार्थना म्हणतो. आणि प्रकाश जी आहेत का तुम्ही सांगता का, आणखीन तुम्ही जास्ती योग्य तऱ्हेने तुम्ही सांगू शकाल. प्रकाश जी तुम्ही अनम्यूट. हा नमस्कार सगळ्यांना. अरविंद जी थँक्यू फॉर ऑल युअर गायडन्स. अरविंदजींनी सांगितलं त्याप्रमाणे आपण सगळे चिन्मय मिशन वॉशिंग्टन रिजनल सेंटर शॉर्ट फॉर्म CMWRC या नावाने चेक लिहू शकता किंवा आमच्या वेबसाईटवरती जाऊन आणखीन अरविंदजींनी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही डोनेट नाव जे बटन आहे ते सिलेक्ट करून त्याच्यामध्ये गुरुदक्षिणा त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून आणि पेमेंट जर केलं तर 8-10 दिवसामध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही येतील ते आपण आमच्या इथं CMW म्हणून जे आहे मुख्य सेंटर त्यांना पाठवतो. ते CCMTला पाठवतो. CCMT चिन्मय मिशन सेंट्रल चिन्मय मिशन मुंबईला जे आहे त्यांच्याकडे पाठवतील आणि ते नाशिकला त्याची अमाऊंट पोचवायची व्यवस्था करतील. म्हणजे आजबाईजानंदांना आपले द्यायचे आहेत पैसे ते त्यांच्याकडे पोहोचतील आणि हे सगळं व्यवस्थित चॅनल्समधनं राजरोष मार्गाने जातील. तर तेवढीच माहिती सांगायची होती. अरविंदजी तुम्हाला माझा पत्ता सांगतीलच. मग पत्ता सांगायचं कारण एवढंच की जर चेक मेरलँडमध्ये गेला तर ते कलेक्ट करून आणखीन पुन्हा जमा करायला वेळ लागेल. म्हणून माझ्या घरच्या पत्त्यावर जर पाठवलं CMWRC नावाने चेक लिहून तर तो मला लवकर जमा करता येईल आणि आपण पैसे पाठवू शकतो लगेच. तेवढंच सांगायचं होतं. सगळ्यांचा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हरी ओम. मी शांती पाठ म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती तर संत जे यातना भोगतात ते आपल्याला शिकवायसाठीच असतात. त्यांचं संचित काही नसतं, त्यांचं प्रारब्धही काही नसतं. मी 1 मिनिट थांबतो तुम्हाला कोणाला काही बोलायचं असेल तर. मला अजून ते म्हणजे आता ज्यांना उशीर झालाय मला तुम्हाला पण नाही थांबवायचंय. मला आहे वेळ 5 मिनिट बोला. नाही ते आता जे म्हणाले ना संतांचा भोग ते दाखवण्यासाठीच भोगतात, पण मला असं वाटतं की ते का भोग, म्हणजे जसं तुम्ही मागच्या वेळी सांगितलं की राम आणि कृष्ण आणि ह्या लोकांनाही भोग नाही चुकले, तर ते का नाही चुकले, कारण ते शरीर देहामध्ये आले.
आणि ते आपल्याला सांगून द्यायचंय की हा देह तुम्हाला मिळालाय, हे हा जन्म तुम्हाला जो शरीर देह मिळालाय तर राम आणि कृष्णाला पण नाही चुकलेलं आहे, तर तुम्ही कंप्लेंट करू नका. रादर जस्ट लुक, म्हणजे जस्ट व्ह्यू इट ॲज अ वे की त्यांनाही नाही चुकलो तर तुम्ही का कंप्लेंट करताय, त्याचं पॉझिटिव्ह हे तुम्ही कसं घेऊ शकाल, हे घेऊन मार्गावर चालत राहा. खरंय खरंय खरंय, अगदी योग्य, बरोबर आहे. ते असं म्हणजे मागच्या वेळी प्रत्येक वेळी मला सांगायला नाही झालं, पण म्हटलं आय लाईक टू लिसन अदर व्ह्यू पॉइंट, म्हणून मी म्हटलं थांबूया. पण गेल्या वेळी आपण असं पण म्हणलं होतं की संतांचं एक काय त्यांनी रामदासांनी शब्द वापरतो विचित्र बहुगुणी आणि विचित्र, तर संतांपाशी त्यांचं प्रारब्ध विचित्रपणे वेगळ्या तऱ्हेनं भोगायची एक लिलया कला असते म्हणा, किंवा त्यांची दृष्टी वेगळी असते. आता विवाह सुख किंवा विवाह करायचा का नाही, की आता कोणी अंध झाले, तर बघा तुम्ही गोंदवलेकर महाराजांचे चरित्र जर वाचलं असेल, त्यांची पहिली पत्नी मेली वारली, त्यांची आई होती अजून महाराजांची, ते गृहस्थाश्रमी होते, आई होती गणपती नाव त्यांचं, ते म्हणले गणो तू म्हणे दुसरा विवाह कर, तर ते म्हणले हो करेन मी, त्यांनी आईच्या मनासाठी म्हणे मी मुलगी बघेन. आधी ते नाहीच म्हणले, पण आता ते इतकं ते संत खरोखर लहानपणापासून ते संत याच्यापासून कधी खाली आलेच नाहीत. ते त्यांची दुसरी त्यांनी दुसरं लग्न केलं बरं का, अरे त्यांनी केलं, पण त्यांनी कसं केलं, हे प्रारब्ध कसं भोगतोय आणि कसं ते एका गावी खातोळ नावाचं गाव आहे गोंदवल्याच्या जवळ, तिथे एक जण होते त्यांना त्यांच्या घरी गेले. आता एक गणू एक कुलकर्णी गोंदवलेकर महाराज ज्यांना आपण ओळखतो, ते श्रीमंत होते, पुष्कळ जमिनी होत्या त्यांच्या, सुबत्ता होती घरची, जाणून होते सगळे पंचक्रोशीमध्ये. त्यांना त्यांच्या घरी गेले खतावळला ते होते, त्यांना त्यांच्या सात मुली होत्या लग्नाच्या, सात मुली त्यांना. त्यांच्याकडे गेले म्हणले मी तुमच्या मुलीला लग्नाची मागणी घालायला आलोय. त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांची जी सगळ्यात मोठी मुलगी होती दोन आणली दाखवायला, ते म्हणले नाही तुमची सगळ्यात छोटी मुलगी जी आहे ती अंध आहे, मी तिला मागणी घालायला आलोय. खरं म्हणजे तिला त्यांनी पाहिलं सुद्धा नव्हतं तिच्याशी. मग कसे विचित्र वागले, तर त्यांनी विचारलं खतावळच्या त्या मुलीच्या बाबांनी की कधी लग्न करायचं, म्हणले आत्ता आत्ताच करायचं. आणि ते मुलीला घेऊन गेले घरी, आणि आईला काय म्हणले, आई मी तुला अशी सून, तू म्हणत होतीस ना लग्न कर, मी तुला अशी सून आणली आहे की ती तुझ्याकडे कधी डोळे वर करून पाहणार नाही. आई म्हणली गणू तू कुठल्या वेळी काय करशील तुझा काही भरोसा नाही. त्यांची आई साहेबांची तिथे समाधी आहे बघा गोंदवल्याला, त्यांचा पण परमार्थिक अधिकार फार मोठा होता. पण हे त्यांचं प्रारब्ध, पण त्यांनी कसं भोगलं बघा. संतांचा माइंडसेट कळायसाठी आपल्याला साधनाच केली पाहिजे, ते सांगतात तसं ऐकलं पाहिजे. बरोबर, थँक्यू, हरिओम.